बघा, आज कसं काजलचा पण उपवास आहे, काकीचा उपवास आहे, तर ते मम्मी एक पियाली बरोबर, माझं पिऊन झालं, हे काजल पिते आणि पाणी हे, मला मस्त आहे, हां हे काकीला दे पियाला, कारण पण थोडासा पाणी आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला एक सांगतो, जर नारळ तुम्हाला केवढा भाऊ गुड छोटा. हॅबिट जर कोणा शिकायचे असेल तर जराशी ही गुड हॅबिट जरा भारी पडेल ह्याच्यात. पण मम्मींनी सांगितलं मला, उपवास असेल तर त्यांना जाणून बुजून नारळ पाणी प्यायला द्यायचं. बरोबर. काजल कसं वाटलं, जरा सुकून वाटलं पिऊन? मस्त मस्त वाटलं. माहितीये का, आपल्या इथे जेवढे पण नारळ फुटतात ना, ते पाणी मीच पितो. हा रे, एवढं हे तर कधी पाणी माझ्या पोटात हे कधी आम्हाला माहिती, हे तर कधी आम्ही विचारत नाही केला. तशी काजल विचारते, पण आपण सुरुवातीला नाही नाही बोललो ना, नको नको तुपी तुपी तुपी, म्हणजे कमीत कमी आता 180 ते 200 नारळाचं पाणी काजलच्या पोटात गेलेलं आहे. पण सर्वच पितात, काजलच नाही, आपल्याकडे जे काम करतात ना ते पण पितात बिंदास. आम्ही सर्व सांगितलेलं, असं नाही की आम्हाला शिकलं. मी बोलतो बिंदास, ती रुनाली ताई असे, साक्षी ताई असे, मी बोलतो बिंदास पिया, बरोबर, ते काय आपलं बघायचं. एवढं एवढंच निघतो. पण आज ज्यांचा उपवास असेल त्यांना आम्ही हे देणार. ओके, अजून एक गाडी आली. हा, आपले सकाळी खालचे आले आहेत ना. बघा, या नारळाला आम्ही फोडतो कसं माहिती काय, हे दिसलंय काय, सुरी सुरी कायचं, त्याला गोड गोड, हे तर एक इन्स्ट्रुमेंट नाही, ते इन्स्ट्रुमेंट ना मुंबईला आहे. सगळं पाणी गेलं खाली. ओके, स्ट्रॉ कुठं, दुसरा स्ट्रॉ कसा पिळत होता, पिया पीत नव्हते मी. ह्याची चव बघा, काय चव चांगली आहे काजल, ह्याची एवढी गोड नाही. आमचा नारळ जो फोडतो त्याच्या पाणीलाही गोड असते. हा, हे जरा वेगळं वाटतंय, वेगळं आहे हे पाणी, चालाय सारखं. ओके, हे आपले सबस्क्रायबर, कुठून आला तुम्ही? मालाड वरून. सर्व मालाड मुंबईचे ना. आणि तुम्ही किती वर्ष झाले व्हिडिओ बघताय? बरीच वर्ष, म्हणजे सर्व पूर्ण बघता. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू, नाईस टू मीट यू. आम्हाला पण नाही घेतलं आहे का, चालूच आहे. या कधी तुम्ही, आम्ही रस्त्या फोन करून मेसेज टाकेन मी, तुम्ही आमच्याकडे या कधी आल. तुमच्या जागेत आम्हाला जेवण नाही ना, पण तुम्ही या, महालक्ष्मीच्या देवा दर्शन पण होईल आणि तुमचं दर्शन आम्हाला तिकडे येईल. या नक्की या, सगळ्यांना या. हे आपल्याला गिफ्ट दिलं ना काजल, हे ओपन कर बघूया काय ह्याच्यात. तुम्ही असे जवळ या. आणि तुमच्या फॅमिलीचं नाव काय? ह्याच्यात त्यांनी गिफ्ट काय दिलंय बघ, जर ओपन कर. माझ्या प्लास्टिक मधलं काढ, प्लास्टिक मधलं काढ. आमची इच्छा की पप्पू कडे फोडवेल लवकर या. गणपती पुळ्याची आणल्या, तिच्या आम्ही गिफ्ट सेंटरवरून नाही घेतले. ओके, हे बघ, आता जेव्हा पण आपली मम्मी फोर व्हीलर येईल तेव्हा हाच आपल्या गाडीत गणपती असेल. ओके, आणि थँक्यू. रंग आपला आल्याच्या आनंदाचे, एकदम छान आवडलं मला. वेगळंच आहे काहीतरी ते डिझाईन पण. चला थँक्यू हा तुम्हाला. आता ही आठवण नेहमीच ब्लॉग मध्ये पण दिसेल आणि आम्हाला पण समोरच राहील. त्यात पण आम्ही गणपती आणलाय की विघ्न सगळे निघून गेले पाहिजे. हो नाही, खूप छान. माझी नजर लागली पाहिजे ना, आवडलं हे. दुखीचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूर्यचंद्री केल्याही एक एक दिवस काढता जीव काढताना जीव भेटा कुटीला येत होता. एक दिवशी सूर्यचंद्रिकेच्या मनातली लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता.
बाहेरून बघा किती सुंदर वाटत. आता तुम्हाला आता जेवणाची प्रोसिजर सांगतो. ताटा डायरेक्ट वाढवून दाखवतो किती आहे. त्याचं बोलून समजवलं तर तीन खाली वेज चाली, वरती तीन वेज, नंतर एक वेज आणि बाकी काय भरपूर भरपूर आहे. तर सुरुवातीला काजल तीन वेज चाली रेडी करा. टोटल काकी हे आमरस किती भरून ठेवायला माहिती आहे काय? सात भरून ठेवा, म्हणजे सात वेज चाली आहे. हा एकदम घट्ट आहे, घट्ट आमरस आहे तो नवीन वाला. पडणार कसा काजल? तोपर्यंत आपण आता तिथे मध्ये म्हणलं ना असं अरेंजमेंट करूया, ठीक आहे? तर इकडे बघा अरेंजमेंट कशी केली आहे. चार माणसांना चार तसं लावले आणि त्यासोबतच आणूनच ठेवले बघा. चार ग्लास पाण्याचे बॉटल, चार आपले चमचे आणि माउथ फ्रेशनर, हे सर्व आणून ठेवलं म्हणजे त्यावेळी गडबड नको. ओके, तर चार इथे पहिले चार वेज थाली रेडी होणार आहे. चार नाही, तीन वेज थाली आहे काजल ह्यांचे, बरोबर? चार माणसे पण तीन वेज थाली, कारण दोन छोटे आहेत ना. तिकडे त्या कांद्याची भाजी देणार आहे का आपण आज? कांद्याची भाजी ओव्हर टाकलाय. क्वांटिटी मला किती आहे, म्हणजे क्वांटिटी आपण बेसन वापरतो ना भाजीमध्ये, तर ते बाजू नाही म्हणून. चपात्या नरम नरम का लुसलुशीत? लुसलुशीत. आज आपल्याकडे मॅक्झिमम वेज थालीची ऑर्डर आहे, तर आपण आज चपात्या बघूया किती आहेत. हे एक चपाती आहे का दोन आहेत? दोन. बाकी बघूया किती झालेत आज, झालेले किती आहेत बघूया. तीन, चार, दोन दोन ठेव, चार, पाच सहा, पाच सहा, सात आठ, आठ नऊ दहा, दहा आणि ही अकरा. अकरा अकरा तिथे बारावी गेली आहे. बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस, बरोबर. म्हणजे आज थाली आमच्या किती सात आहेत, सात प्रमाणे चौदा, कारण एका थालीमध्ये दोन देतो, चपात्या दोन असतात, भाकरी एक असते, ठीक आहे? तर चौदा आणि सहा एक्स्ट्रा का बनवले, कारण एक्स्ट्रा मागू शकतात. हां, त्या हिशोबाने म्हणजे एक रेशिओ बघा एवढाच एक्स्ट्रा जातो. चौदाचे आम्ही अठ्ठावीस बनवत नाही, ते म्हणलं हेच उरतात. आता कसं भाकरी पण आणि वडे पण आहेत ना. ओके, चला तो व्याज वाढायला घेऊया. हो चला, चला या बाउंड्रीच्या बाहेर यायचं नाही. ही माझी एरिया, ही तुझी एरिया, ती रुणालीची एरिया, काकीला खाली बसवलेला आम्ही. हा तुमचा तो. आता बघा जेवण वाढायचा कार्यक्रम आम्ही आठ आठ दहा झाले, म्हणजे आठ सव्वा आठ पासून वाढायची सुरुवात करतोय. लास्ट आठ कधी पण राहतो तुम्ही बघा फक्त. ताटात वाढायचा कार्यक्रम सुरू आहे. तर इकडे सॅलेड पण बघा किती झाले भरपूर, म्हणजे आज एवढे आपले थाले आहेत की सॅलेड पण आपल्याला एक थालीभर लागलं, बरोबर? त्यासोबतच पापड पण इथे फटाफट बनवून घेतात आहेत. रेडीली सर्व बनवून घ्या. आपले थाली किती आहेत? वेज सात ना? वेज सात आहे. आता तीन देतोय, दहा बनवून ठेव टोटल मग. ओके, तर आता आपण हे सर्व आता वाढल्यावर तुम्हाला दाखवू. भाज्या मी तुम्हाला अगोदरच दाखवतो बघा. इथे आपली आहे ही कसली भाजी? मुळ्याची भाजी, परसबीची भाजी आणि इकडे चपात्या. ह्याच्या खाली कोणती भाजी आहे? वा वा. आणि त्याच्या खाली कोणती आहे? डाळ. आणि अजून एक भाजी कोणती आहे? इथे पाणी भाजी होते बघा. तर इथे बघा सुरुवातीला आपण वालीची शेंगाची भाजी वाढली आहे आणि त्यासोबतच इथे भजी पण वाढून झाली आहे. चपाती वाढली आहे आम्ही, दोन दोन चपात्या. आता फक्त आपल्याला आमरस, काकी आमरस आतमध्ये ठेवला आहेत ना? ओके, हे बघा सर्व आमरसनी भरलेलं आहे बघा सर्व. ओके, तर एक एक आपण आमरस घेऊया आणि थालीमध्ये ठेवूया. तेवढी थाली बघा, स्पेस उरत नाही आमच्या थालीमध्ये. दुसरा आमरस. हे गेलं आता तिसरा आमरस. ओके, तर असं बघा सर्व माणसं गडबडीला असतातच, तेव्हा जाऊन हे थाल्या पटापट पटापट रेडी होतात. आता आम्ही सव्वा आठला बोललेलो, आठ दहाला सुरू केली होतीस, एट फिफ्टीन एट ट्वेंटी व्हायला आले बघा वरती सर, एट ट्वेंटी. चला आता दुसरी कोणती भाजी आपण वाढतोय? ओके, हे आपल्या नव्वेत झाला ना, बरोबर? आता ही दुसरी आपली भाजी पालेभाजी होऊ दे. चला आता पूर्ण रेडी झाल्यावरच दाखवूया. हा कांदा द्यायचा आहे या सॅलेडमध्ये. ओके, आणि इकडे राईस लास्टला जाणार. ओके, तीन राईस लास्टला, बाकी भाज्या पण एकदम सुंदर व्यवस्थित झाल्यात, मस्त, बरोबर? हां, कांद्याचे एक एक स्लाइस ठेव. टू वेज थाली झाले रेडी, तीन वेज थाली आत्ताच्या सुरुवातीच्या, बरोबर? चमचे दिले आहेत ना?
तुझं इकडे काय चालू आहे? कपडे मारते. मारले सर्व गडी? मारले. तो कसा बघतो तुझ्याकडे? तो बघ, वाकून बघतोय. तो देखरेखीसाठी ठेवलाय? कसल्या देखरेखीसाठी? इकडे काय उचल उचल. इकडे पाच, तिथे सर्व फुल उचलून येते काय बघतोय. आणि इथे बघा हे सर्व कपाती नंबर 1, कपाती नंबर 2, कपाती नंबर 3, 4, 4 कपाती एक्स्ट्रा. बघा 3 वेळेस थाली गेली ना, ते 3 वेळेस थाली परत कोणकोणत्या थाल्या सर्व दाखवतो. आता 3 वेळेस थाली जशी दाखवली होती तशीच परत आता रेडी करून घ्यायची सर्व. पापड सॅलड सर्व आणि इथे काय भजी बनते एक्स्ट्रा. ओके, आमरस करून द्यायचं. संडे आमरस लाईट गेली का? नाही. ओके, भात पण बघ आमचं किती गरम गरम आहे व्यवस्थित एकदम छान. तर इथे बघा सर्व आपलं व्हेज इकडे जेवण झालं आणि आता सर्व नॉन व्हेजची तयारी होते बघा. इथे बघा हे सर्व नॉनव्हेजची आता तयारी होती. व्हेजचा डिपार्टमेंट सर्व संपलेला आहे. इकडे आता भाकरी बनायला घेतली. चपाती डिपार्टमेंट व्हेजमध्ये होतं आणि आता वडे आहेत आणि इकडे सर्व आपलं सर्व क्लीन करायचं आहे. तर इथे वाढायचा एक तुम्हाला फायदा सांगतो. 3 व्हेज साल्या आपण दिल्या. ओके, 3 व्हेज साल्या दिल्या तर एक्स्ट्रामध्ये काय काय केलं असेल तुला माहिती आहे का? आमरस, चपाती, डाळ. हां, आता टोटल मी सांगतो बघा. 3 व्हेज साल्या गेल्या पहिले, नंतर 1 आमरस, त्यानंतर 4 चपात्या, त्यानंतर 2 चपात्या, त्यानंतर 2 आमरस, मग 1 प्लेट भजी आणि 1 वरणवाटी, नंतर कांदा आणि थोडा लोणचा. कांदा लोणचा तर आपण एक्स्ट्रामध्ये पकडत नाही, पण एवढे सर्व गोष्टी गेल्या बघा. म्हणजे 3 थाल्या आवडून पण 4 जण होतीत ना. हो, म्हणजे 4 3 शेअर केल्यात बरोबर. त्यामुळे एक्स्ट्रा किती झाल्या आणि किती फेऱ्या वाचल्या तर हा बेनिफिट आहे इथे जाण्याचा. आणि अजूनपर्यंत येणाऱ्या गॅसमध्ये सर्वात जास्त गरम गरम कोणी खाल्लं असेल तर या गॅसने खाल्लं असेल. ओके, तर हे सर्व आता लिहून ठेवा. जा तुम्ही पण जा, बाय बाय. सर्व लिहून ठेवायचं मला आता. 3 आणि 3 6 व्याज झाल्या गेल्या आणि एकाचं चेकआउट आहे तर बिलिंग करतो. त्यांना 1 आमराची बॉटल हवी आहे. मी ते सांगितलं आपल्याकडे जे चेक इन करणार आपल्याकडे जे गेस्ट आहे त्यांच्यासाठी ही 200 रुपीज आणि आउटसाइडर असतील तर 260 रुपये. तिकडे बघा एडिटिंग पण चालू आहे आणि वरती एक कॉल केला की एक्स्ट्रा एक्स्ट्रा काय पाहिजे. 3 गोल्डनमध्ये 3 व्याज साडी गेले ना आपले, तर एक्स्ट्रामध्ये त्यांना 1 राईस प्लेट पाहिजे आणि 1 लाल मटाची भाजी. झाली रेडी? ओके, आता येईल बघा बाटल. राईस आणि लाल मटाची भाजी. ओके, एक चमचा नाही परत वरती खाली करायला. ओके, तर त्यांना वरती का दिलं? कारण इकडे खाली बिझी होते म्हणून वरती. आता गुणांना एकटी पडेल म्हणून सर्वांना खाली. त्यांचं आता नॉनव्हेज डिपार्टमेंटला थोडा 15-20 मिनटं गॅप लागणार. 9 आमचं व्हेज साली संपली. आता 9:30 नॉनव्हेज साली सुरू होणार ते 10 कंटिन्यू राहणार. त्याच्यामध्ये 2 मटन थाली, 2 फिश थाली आणि त्याच्यातली 1 व्हेज थाली. तर आता फिश थाली रेडी होत आहे. आपल्या व्हेज थाली सर्व झाल्या. तर या ग्रुपची 1 व्हेज थाली ती लास्टला जाऊ दे. पहिले त्यांना पापलेट थाली अजून. तर इकडे पापलेट बघा मॅरिनेट झाले आणि इकडे रुणाला हे काय केलंय फिश करी. पेटल्या पेटल्या फिश करी आणि इकडे आता मटन पण बनत आहे आपलं व्यवस्थित. ओके, आणि हे सर्व होत आहे आणि इकडे क्लिनिंग होत आहे. आधी इथे बाकी तयारी होते. तर मी इकडे बघा 2 फिशची रेडी करून घेतोय. ह्याच्यात आपला सॅलड आणि सोलकडी इकडे वाढून ठेवतो. थोडीशी सोलकडी आणि सॅलड एक चमचा, म्हणजे जेवढं रेडी करता येतं तेवढं रेडी करून ठेवलं. ओके, आता आपण काजल 8:15 वाढायला घेतलं व्हेज. 9 आपलं व्हेज संपलं होतं. आता वाजले 10. अजून 1 पण नॉनव्हेज थाली सर्व करणं झाली कारण बनवायला टाईम लागणार ना. आणि ते फिश बनते बघा फिश. त्यानंतर साईडला तिकडे मटन बनतं आहे. इकडे मटन अजून फ्राय व्हायचं आहे. इकडे कोलंबी बनली आहे. बघा. ओके, थोडी थोडी सर्व बनवायला लागतं कारण 2 झाले कठीण पडतात ना काजल मासे. 2 मटन, 2 फिश, म्हणजे टोटली ऑपोजिट होतं आहे. इकडे करी झाली, फिश करी झाली ना. ओके, आणि हे पापलेट 2 थाल्या झाल्यानंतर पापलेट थाली होणार.
आणि एक सांग मग मटण थालीला परत 10 मिनिटं गॅप होणार. म्हणजे तुम्हाला इकडे समजतंय ना, तुम्ही असं मागवाल ना तर थोडं वेटिंग करायला पण रेडी राहा. तुम्ही म्हणाल की 5-5 मिनिटांनी येणार नाही, 15-20 मिनिटाचा गॅप लागू शकतो एका थाली, म्हणजे एका ग्रुप नंतर. आता मटणाचा ग्रुप झाला की चिकन ग्रुप, चिकन नंतर फिश ग्रुप, फिश नंतर व्हेज ग्रुप, असं. चला आता पापलेट झाले की पापलेट थाली रेडी होईल आपलं. छान तिकडे बघा तसं आम्ही रेडी करूनच ठेवतो, म्हणजे पटापट आपल्याला सर्व सर्व करायला. इथे बघा आपले पापलेट एकदम रेडी आहे. त्यासोबत आपण इथे मटण बघा मॅरिनेट करून ठेवलं आहे. इकडे सायडरची फिश रेडी आहे आणि इथे आता काकींचं भाकरीचं काम झालं. 2 थाल्या असून आपण 4 भाकऱ्या केल्या. इथे गडबड कसली होते की फिश थाली बोलली की भाकरी करायला लागते, व्हेज थाली बोलली की चपाती करायला लागते, आणि आता काकी त्यांना मटण थालीमध्ये वडे पण हवेत, तर ह्याची गडबड झाली काय समजलं. आता हे आता भाकरीचं डिपार्टमेंट झाल्यावरती मग काकी वडे करायला घेणार. तर तुम्ही इथे जर अशी ऑर्डर देताय आम्ही ऑर्डर पुरवू, पण वेटिंग करायलाच लागेल तुम्हाला. बघा 10 वाजले अजून एक थाली पण गेली ना, तर ही पटापट ही एक थाली जाईल. त्याच्यात पापलेट ठेव, सायडर ठेव, काजल भात करी आणि कोलंबी वाढायला घे. तर पापलेट आपले एकदम मस्त जिवंत झालेले आहेत. चला एकदम मस्त पापलेट, आणि याच्या थालीमध्ये एक एक गेलं की पापलेट थाली आपली रेडी. रुनल ताई टाक याच्यात, आणि त्याच्यात बघा आता मटण फ्राय होतं आहे आपलं. चला पापलेट थालीची सर्विंग बघा. या पटकन, चला कोणीतरी पापलेट टाका लवकर. बरोबर राहिला का? बरोबर ॲडजस्ट करतात. आता पापलेट पण आपल्या थालीमध्ये ॲडजस्ट करायला लागले. वा वा, क्या बात आहे. चला आता ही थाली जाऊ दे वरती. विवंत इथे राहू दे, चला घेऊन, चला आपण दोघं घेऊन जाऊया. बाकी तुम्ही वडे करायला घ्या तोपर्यंत मटण वडे. इथे बघा आपले मटणाचे पीस जे आपले फ्राय व्हायचे आहेत, ते दोन्ही साईडने सर्वी साईडने आम्ही फ्राय करतो व्यवस्थित. आता मटण थाली जाणार आहे बघा. ओके, ह्याच्या अगोदरच आता मी आणि रुणाल त्या एक एक पीस थाली घेऊन गेलो. आता मटण थाली सर्वल, मटण थालीमध्ये भाकरी असते पण थोडंसं एक्स्ट्रा करून तुम्ही वडे मागू शकता, पण आम्हाला जमलं तर आम्ही देणार. मी आता हा बोललो म्हणून, नाहीतर आता भाकऱ्या दिले पाहिजे होते मेन, कारण खूप गडबड होते याच्यात, खूपच जास्त गडबड होते. हा आता वाजले बघा किती, 10:15-10:30 वाजतील. चला आता मी इकडे मटण थालीची रेडी करतो. थाले खाली आहे का? इकडे वरती त्याचे आले ताट. चालेल. कांदा, टोमॅटो हे बघा इथे एवढं वाढलं, प्लेट्स अरेंज केले, वाटे अरेंज केले. आता त्यानंतर इकडे आपल्याला लागणार आहे कढी, कारण मटणमध्ये आपण फिश करी नाही देऊ शकत. म्हणजे हे बघा अशा व्हरायटी सर्व बनवायला लागतात. आता मटणमध्ये हे आपल्याला बनवायला लागलं वेगळं, कोकमाची कढी. सोलकढी वेगळी असते, कोकमाची कढी वेगळी असते. एकाने प्रश्न विचारला होता आम्हाला कमेंटमध्ये, सोलकढी काय असते. जसं तुम्ही जेवण झाल्यानंतर जे चुकीचं पितात, जसं थम्सअप, कोकोकोला, पेप्सी, तर कोकणात रिफ्रेशमेंटसाठी सोलकढी पितात. ही आपली कढी, ही आपली जेवण पण त्याच्याने पचतं. कोकम एकदम आपल्या स्किनसाठी पण चांगले असतात, ॲलर्जीसाठी चांगले असतात कोकम. इथे आपले वडे होतात बघा, या प्लेटमध्येच वडे जाणार आहेत. ह्याच्यात आपले मटण फ्राय दे तू. वडे झाले तर एक प्लेट द्या का किती वरती. बघा जसे गरम गरम होणार तसे तसे ते पटकन पटकन सर्व होतात. बघा हे आपले 4 झाले वडे. ह्याच्यात भात आहे त्यांना नंतर पाहिजे, ठीक आहे. ह्याच्यात मला अजून द्या रिफिल करून. ओके, हां वा, तू पहिले हा असे काढून घे, मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया, आणि आपली वडे झाली पण आपली वरती जाऊ दे. मग क्या बात, ह्याच्यात फक्त राईस राहिला आहे, बाकी आपलं सर्व रेडी आहे. ओके, युजली बघा आम्ही 3-3 पीस देतो. आता मी 4-4 पीस दिले त्याच्यात, कारण आता कोण खाणार. मग ते 2 थाल्याचं ऑर्डर आहे ना, तर फ्राय सर्व संपवले का चाल मी, ठीक आहे. वरच्यांचं झालं असेल काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे असेल. इथे बघा आम्ही आता मटण थाली घेतो, त्याच्या भात आम्ही नंतर घेणार आहे. मटण थाली बघा एकदम कशी झाली, व्यवस्थित टेम्पटिंग झाली ना. चला बाय 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 बाय. ओके आता सर्व गेलं, आता लास्ट तर त्यांची वेस्ट झाली. सुरुवातीला वेस्ट झाली, तीच वेस्ट झाली, पण आता परत सर्व गरम करायला लागणार. बघा नाही आहे, गरमच आहे. नाही पण जे गरम नसलं ते गरम करायला लागणार. की डाळ डाळ किंवा कोणती भाजी पण अशी वाटली एकदमच. आणि इकडे आपल्या सॅन्टाक्लॉज चालले बघा, पाण्याचे वाटले आमच्याकडे, सॅन्टाक्लॉज पाण्याचे वाटल्या आणि ग्लासच वाटतात. डेकर पण येतात सॅन्टाक्लॉजचा, माणसं जेवतात तरी सॅन्टाक्लॉजचा डेकर येतात.
ओके आता इकडे बघा भाजी वाढायचं काम करू, हे हॉटपॉट आम्हाला दिलं होतं त्यामुळे बघा सर्व गरम गरम त्याच्यामध्ये राहते. काजल ही बघ, ही भाजी वाढ, ही भाजी वाढ, हे बघ इकडे आहे बघ तुमचं. ओके सर्व आता भाजी वाढा आणि इकडे सर्व वडे बनतात बघा. आता हे सर्व एक्स्ट्रा वडेमध्ये गेलं कारण ताटाच्या बाहेरच बनणार ना, कधी बनते का मोजके बनणार नाही. बाकी त्याचं आपलं डाळ गरम करायला ठेवली. ओके चला आता आमचं जेवण झालं इकडे आणि आता इकडे बघा आता भांडी किती पडली आहे बघा. जेवण बिवण सर्व तसंच, आता सर्व आटपायला आम्हाला आता वाजले 11:15, आटपायला आपल्याला वाजणार 12:30, झोपायला वाजणार 1:30 आणि ठीक आहे. आणि उद्याची ऑर्डर तुम्हाला सांगतो बघा, 3 प्लेट साबुदाणा गाजर, 2 प्लेट घावणे, 3 प्लेट पोहे. आता हे जेव्हा व्हरायटी होतात ना व्हरायटी, त्याच्यामुळे इश्यू होतोय. आता एकच सर्वांचे साबुदाणे असते ना, सर्वांचे साबुदाणे तर पटकन झाले असते, सर्वांचे पोहे असते तर पटकन 7 प्लेट झाले असते, पण सर्वांचे घावणे असते पटकन झालं असतं. पण असं पण आहे ना की आपण एका डेटवर एक नाही ठेवू शकत, त्यांना पण नाही खाऊ, त्यांना पण नाही आवडत असेल, कोणाला कोणाला काय आवडत नाही, व्हरायटी देतो म्हणून इकडे जास्त बुकिंग आहे. असं झालं सर्व आम्ही अवेलेबल करून देऊ. हे बघा इकडे आले, ही मशीन आली, सर्व अवेलेबल करून देऊ, फक्त तुम्ही जरा वेटिंग करायला पाहिजे. आज आपण सगळं फ्रेश देतो, गरमागरम देतो, मध्ये सगळं तंदुरीचं पण वेळ जातो आज तुमच्यापर्यंत आणेपर्यंत. भाजी 4-3 भाज्या बनवायला लागले, हा मटन आपलं चिकन मटन बनवायला लागलं, त्यासोबतच आपल्याला कोलंबी पापलेट चपाती भाकरी वडे त्यावर सोलकढी नशे आमरस बनवायला लागत आहे. आता जीवच गेला सर्व, पण आम्हाला आवडतं आम्ही काय ह्याच्यात थकत नाही आहे बरोबर, फक्त आहे की थोडंसं तुम्ही वेटिंग केलं पाहिजे, हे आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो. जर तुम्हाला तुम्ही ऑर्डर देत असाल तर आता तुला समजते का जर कोणकोणते हॉटेलला एक एक दीड दोन दोन तास एक एक तास पण वेटिंग असते, तर ह्याच कारणासाठी असते. तुम्ही इकडं तर प्रोसेसमध्ये बघा सर्व, आता क्लिनिंग प्रोसेस सुरू आहे इकडे. माझं जेवण झालं आणि आता वाजले 12:00. खाली गेस्ट आपले मम्मीबरोबर बोलतात आहेत, म्हणजे गोल्डनवाले आणि सिल्वरवाले झोपायला गेले. आता मी सर्व इकडचं आवरतो, हे सर्व पॅक करतो, खुर्च्या आपल्या लाईनीत लावतो, सर्व व्यवस्थित ठेवतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आणि घंटी वाजवा. बाय बाय.